नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहतात आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील काही दिवसांपासून संपूर्ण जुन्नर तालुका कसा खड्डेमय झालाय याचे भीषण चित्र आपण आपला आवाजच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून पाहिले आहे. शिवजन्मभूमीमध्ये पर्यटकांचे स्वागतच खड्ड्यांनी होताना दिसतंय, त्यामुळे यासंबंधीचे वास्तव चित्र आम्ही आपल्या बातमीपत्रामधून वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्नही केलाय. यापैकी जुन्नर शहरात प्रवेशद्वारावरील वेशीपासून ते नवीन बसस्थानकापर्यंतचा रस्ता काही वर्षांआधी लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आला होता, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता फार काळ सुस्थितीत राहिला नाही. या रस्त्याविषयी आपला आवाजने सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, परंतु नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता पुन्हा खड्डेमय बनलाय. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे पितळ उघडे पडले आहे. पुन्हा एकदा आता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे खरे, पण हे काम किती दिवस टिकणार याकडे देखील आपला आवाजचे लक्ष राहील. पाहूयात याच विषयीचा आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा. जुन्नर तालुका सध्या अनेक रस्त्यांवरच्या पडलेल्या खड्ड्यांना तोंड देतोय. अनेक नागरिक याच्यामध्ये संतप्त झालेत. अनेक ग्रामस्थांना नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. यातच शिवजन्मभूमीमधील जुन्नर या ठिकाणी या प्रवेशद्वाराजवळ पडलेले खड्डे आपण आपला आवाजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर जनतेसमोर आणले होते. त्याच्यावर आपण आवाज उठवला होता. अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियाही आपण त्याच्यावर घेतल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांना जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बोलावून आदेश देखील दिले होते. प्रत्यक्षस्थळी कामाच्या ठिकाणी त्यांना बोलावलं. भर पावसामध्ये अधिकाऱ्यांना बोलावून हे खड्डे बुजवण्याचे तात्काळ आदेश दिले होते, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं. खड्डे बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आलं. मात्र आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये जो सिमेंट काँक्रीटचा रस्ता मागील काही दिवसामध्ये मंजूर झाला होता, त्याचा पहिल्या टप्प्यातलं काम आता या ठिकाणी आपण पाहतोय की 600 मीटरचा ट्रॅक आता ह्या जुन्या स्टँड येथील या वेशीपासून ते कामाला सुरुवात झालेली आहे. हा रस्ता या जुन्या स्टँडच्या वेशीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत दुतर्फा होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी श्रीकांत गणगणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला दिली. मात्र आज ते आपल्या कॅमेऱ्यासमोर बोललेले नाही आहेत. आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेणारच आहोत. आपला आवाज या प्रत्येक गोष्टीवर सातत्यानं बारीक लक्ष ठेवून असणार आहे. लक्ष्मण दातखेळेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, जुन्नर. आता वळूयात पुढील बातमीकडे. गेली 2 ते 3 दिवसांपासून सोशल मीडियावर बोतार्डे या जुन्नर तालुक्यातील गावात सुरू असलेल्या वाळू उपशाची चर्चा होत होती. सुरू असलेला हा वाळू उपसा वैध की अवैध आहे हे आपला आवाजने जाणून घेण्यासाठी तहसीलदार किरण काकडे यांची याविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. काय म्हणाले आहेत तहसीलदार याविषयी पाहूयात. तालुक्यातील बोतार्डे या गावामध्ये सोशल मीडियावरती एका ग्रुपवर एक चर्चा चांगलीच रंगली आहे, ती म्हणजे वाळूची. नेमका काय आहे विषय हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांच्याकडे. सर, सोशल मीडियाच्या एका ग्रुपवरती वाळूची एक चर्चा चांगलीच रंगलेली आहे, नेमकी याच्यावरती आपण काय कारवाई केली आहे काय सांगाल. बोतार्डे या गावी माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1000 ब्रास वाळूचा माती मिश्रित वाळूचा उत्खनन परवाना दिलेला होता आणि त्या आदेशानुसार संबंधित मंडळाधिकारी तलाठी यांनी त्या शेतकऱ्याला ताबा देऊन साधारण 31 तारखेच्या दरम्यान ताबा दिलेला होता. त्यानंतर संबंधितांनी तिथं माती मिश्रित वाळूचं उत्खनन सुरुवात केलेली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून या संदर्भात काही तपासणी करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आणि मंडळाधिकारी तलाठी यांनीसुद्धा तिथं तपासणी करून आम्हाला कळवलं की काही ठेकेदारने ज्या अटी शर्ती असतात त्याचं पालन केलेलं नाही आणि काही उत्खनन जिथं करणं अपेक्षित होते ते करून काही ठिकाणी आसपास थोडंफार उत्खनन सुरुवात केलेले आहे. त्यामुळं मी तात्काळ सर्व यंत्रणांना स्थानिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबद्दल चौकशी करावी म्हणून कळवलं होतं. त्यानुसार त्यांनी आज मला काल पंचनामे आणि वस्तुस्थितीचा पाहणी करून अहवाल दिलेला आहे. त्यानुसार जवळपास जेवढी परमिशन दिली होती
त्या आसपास त्यांनी उत्खनन केलेलं आहे आणि ज्या अटी असतात परवान्याच्या बाबतीतल्या त्या अटी त्यांनी काही पालन केलेलं नाहीत, त्यामुळं आम्ही आता तो पुढील आमची अंतिम कारवाई होईपर्यंत त्यामध्ये आज ETSची पण मोजणी केलेली आहे, त्यामुळे ती ETSची मोजणी अंतिम होईपर्यंत आणि सर्व नकाशे वगैरे प्राप्त होईपर्यंत हे आमची अंतिम वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश निघेपर्यंत त्या ठिकाणी उत्खनन करू नये असे मी त्यांना तात्काळ सूचना दिलेल्या आहेत. याच विषयावरती जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांनी तात्काळ उत्खनन थांबवावं असे आदेश दिलेत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांच्या या प्रोसेसमध्ये सुरू आहेत. लक्ष्मण दातखियासोबत पवन गाडेकर, आपला आवाज, जुन्नर. वळूया पुढील बातमीकडे. बातमी आहे शालेय मैदानी स्पर्धेची. पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद तसेच शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत लांब उडी, उंच उडी, गोळाफेक तसेच भालाफेक, धावणे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. इथे होणाऱ्या स्पर्धेत तालुक्यातील 65 शाळेतील 350 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जुन्नर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत सर आणि शंकरराव शाळेचे क्रीडा शिक्षक जालिंदर ढमाले सर यांच्याकडून स्पर्धेसाठी अगोदर कसं नियोजन करावं लागतं हे जाणून घेतले आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी. माझं दिलीप मुकुंद चव्हाण, शाळा मुंडे विद्यालय जुन्नर. या विद्यालयाचा जो आता उंचोडीच्या स्पर्धा संपल्या या स्पर्धेमध्ये संती हा रापर समज विद्यालयाचा विद्यार्थी हा पैठण क्रमांक म्हणून त्यांनी जिल्हा सर्वांसाठी तो पात्र ठरला आहे. त्याचप्रमाणे सेकंड नंबर रोहन संतोष चव्हाण हा द्वितीय क्रमांक मिळवून तो जिल्हा पातळीसाठी पात्र ठरलेला आहे. आणि हा अत्यंत गुणी आणि जे कष्टाळू खेळाडू आहे तो प्रत्येकूल परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचं साहित्य आमच्याकडे मॅच नाही, कुठल्या काय नाही, स्पाईक नाही, काय नाही, तरीसुद्धा प्रत्येकूल परिस्थितीमध्ये सभाव करून स्वतः सुट्टीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे स्टँड बिन घरी असतं आणि एक विद्यार्थी त्या ठिकाणी सभा करतात त्या वळेगावच्या अवस्थेमधले विद्यार्थी सगळे. गेल्या वर्षी बांबोडीमध्ये स्टेट खेळायला प्लेव आहे आणि उत्तरोत्तर याची प्रगती होत चालली. ह्यावर्षी तो आता 10वीमध्ये शिकत आहे आणि बांबोडीसुद्धा ह्यावर्षी तो जवळजवळ आता सरावाला 320 उडी मारतोय. तो त्या इव्हेंटमध्ये साधारण नॅशनलला खेळेल अशी माझी अपेक्षा आहे. माझं नाव सिद्धार्थ साईनाथ संते, गुरुवारी रापर सबनीस विद्या मंदिराचा मी विद्यार्थी इयत्ता 10वीत शिकत आहे. या ठिकाणी गुरुवे सर असतील, कोराय सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करतो आणि या ठिकाणी तालुका स्तरावरती उंच उडी या बाबतीत माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्हा स्तरासाठी निवड झाली. त्याबद्दल मी सर्व माझे क्रीडा शिक्षक आणि इतर सहकार्य करणारे क्रीडा शिक्षक यांचे आभार मानतो. मी जगताप केतन हे मनश्री विज्ञान विद्यालय ओझरचा विद्यार्थी असून मी या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी ॲथलेटिक्सच्या स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे. माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी, दुसरे खेळाडू इथे जमलेले आहेत. इथे खेळून मला अतिशय आनंद झाला. खेळणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम असल्यामुळे आपल्याला शारीरिकदृष्ट्या खूप सारा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळलं हे पाहिजे कारण की त्याचे आयुष्य वाढू शकतं. खेळण्यामुळं प्रत्येक जण हा हेल्दी राहू शकतो. हेल्दी राहण्यासाठी फक्त खेळलं पाहिजे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर या ठिकाणी जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने विविध खेळांचं आयोजन केलं आहे. जुन्नर तालुक्यातील विविध शाळा या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. नेमकं काय हा प्रकार आहे, कशा पद्धतीने हे खेळ खेळले जात आहेत आणि ह्या खेळाचं स्वरूप काय काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत सर. सर, स्वागत आहे आपला आवाजमध्ये. आज या ठिकाणी विविध प्रकारच्या खेळांचं आयोजन आपण केलेलं आहे. तालुकास्तरीय या ठिकाणी सर्व संघ दाखल झालेले आहेत विविध शाळांचे. काय खेळाचं स्वरूप आहे आणि किती शाळा याच्यामध्ये सहभागी झाल्या? जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, त्याचबरोबर जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना आणि
शंकरराव बोट्टे पाटील विद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आणि उद्या या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये मैदानी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. मैदानी स्पर्धांमध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, त्याचबरोबर 1500, 3000 आणि 5000 मीटर धावणे हे प्रकार या ठिकाणी घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी हे क्रीडा प्रकाराच्या बाबी ह्या आजच्या कालावधीमध्ये घेतल्या जाणार आहेत. आज 14 वर्ष वयोगट, 17 वर्ष वयोगट, 19 वर्ष वयोगट ह्या मुलांच्या स्पर्धा आज मैदानी या ठिकाणी संपन्न होणार आहेत. त्याचबरोबर उद्या 17 वर्ष, 14 वर्ष आणि 19 वर्ष मुलींच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. दोन दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या सर्व स्पर्धा पूर्ण होणार आहेत. याच्याबरोबर या ठिकाणी अजूनची थोडीशी माहिती या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं मागील वर्षापर्यंत 5 खेळांचं आयोजन तालुकास्तराला व्हायचं, परंतु ह्यावर्षीपासून 10 खेळांचं आयोजन या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी तालुकास्तरावरच केलेलं आहे. आणि तालुका पातळीवरचा आजचा हा 10वा खेळ आहे. 9 खेळांचं आयोजन पूर्ण झालेलं आहे तालुक्यातलं. आणि ह्या 10व्या खेळ मैदानी स्पर्धा या स्पर्धा घेण्यासाठी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव बोट्टे पाटील विद्यालय जुन्नर या विद्यालयाचे क्रीडाप्रमुख ढमले सर, संघटनेचे सचिव दुसरे, या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक खराडे सर, बडे सर यांनी अतिशय मोलाचं योगदान या निमित्तानं दिलेलं आहे. त्याचबरोबर माझे जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व क्रीडा शिक्षक या स्पर्धांचं पंच म्हणून भूमिका बजावत आहेत. आज नाही तर संपूर्ण 10च्या 10 खेळांसाठी तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचेच पंच ह्या स्पर्धा ऑर्गनाईज करत असतात. तालुक्यातील 65 शाळा या ठिकाणी सहभागी आहेत आणि 65 शाळांतील आजच्या दिवसाला किमान 350 खेळाडू या ठिकाणी ह्या स्पर्धा खेळत आहेत. सर, याच्यामध्ये आपण म्हणताय की एवढे 65 शाळा सहभागी आहेत, मग याच्या 2 दिवस ह्या चालणाऱ्या स्पर्धा आहेत, मग याच्यानंतर याचं जे बक्षिसाचं स्वरूप आणि त्याचा तुम्ही वाटप कशा पद्धतीने करत असता? या ठिकाणी प्रथम 3 क्रमांक प्रत्येक इव्हेंटमध्ये काढले जातात. त्याच्यातील पहिले 2 विद्यार्थी जिल्हास्तरासाठी पात्र असतात आणि जिल्हास्तराच्या ज्या स्पर्धा आहेत त्या जिल्हा क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहेत. पहिले 2 विद्यार्थी प्रत्येक गटातले जिल्हास्तरासाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व आपले करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं प्रमाणपत्र हे बक्षीस म्हणून त्यांना दिलं जाते, रोख स्वरूपाचं बक्षीस या ठिकाणी ह्या शासकीय स्पर्धा असल्यामुळं या ठिकाणी ठेवलं जात नाही. त्याचबरोबर याच्यापुढं अधिकची माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. गेल्या अनेक वर्ष तालुक्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर खेळत आहेत. त्या सर्व खेळाडूंना उत्तेजना मिळावली, चालना मिळावी म्हणून त्यांना जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं दरवर्षी मैदानी स्पर्धा ज्या दिवशी असतील त्या उद्घाटनाच्या समारंभाच्या वेळेस सर्व पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण केलं जातं. ट्रॉफीच्या स्वरूपात क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्यराष्ट्रीय खेळाडूचा गुणगौरव केला जातो. आजसुद्धा या ठिकाणी भुजबळ साहेब, मेहता साहेब, त्याचबरोबर मानेगडो आयटीआयचे प्राचार्य कृष्णमूर्ती साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी सर, त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होता. आजही जवळजवळ 40 खेळाडूंचा सत्कार जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने केलेला. की आपण पाहिलं या ठिकाणी लांब उडी असेल, उंच उडी असेल, गोळाफेक असेल, भालाफेक असेल, अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये या मैदानावरती करण्यात आलेलं आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज याचं उद्घाटन झालंय. आज आणि उद्या 2 दिवस ह्या स्पर्धा चालू राहणार आहेत. मुलींच्या आणि मुलांच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत आणि याच्यातून जे विद्यार्थी याच्यामध्ये पात्र होतील, जे निवडले जातील, योग्य त्यांचा मान सन्मान करून त्यांना जिल्हास्तरीय खेळासाठी देखील त्यांची निवड होणार आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. लक्ष्मण दातखेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, जुन्नर. त्याचसोबत युरोप देशातील फिफा संघटनेच्या माध्यमातून 17 वर्षाखालील फुटबॉलच्या स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. फुटबॉल जास्तीत जास्त खेळला जावा आणि असंख्य विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी व्हावेत म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या माध्यमातून शाळांना 15 सप्टेंबर 2017 रोजी प्रत्येक शाळेत मिशन 1 मिलियन महाराष्ट्र अंतर्गत फुटबॉल खेळण्यासाठी 2 फुटबॉल शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. या फुटबॉलचे वाटप पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी KD भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. युरोप देशामधील फिफा नावाची जी संघटना आहे त्या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 17 वर्षाखालील मुलं आणि मुलींचे फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. नेमकी ही संकल्पना काय आहे, त्यांनी आज या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र मिशन 1 मिलियन ही त्यांची संकल्पना आहे, ही काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत सर. सर, नेमकी ही काय संकल्पना आहे? फिफा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई येथे
आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं फुटबॉलचं आयोजन केलेलं आहे. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राला प्रथमच हा मान मिळालेला आहे. 17 वर्षाखालील वर्ल्ड कपचं आयोजन मुंबई या ठिकाणी होत असताना त्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्र शासनाने अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. त्याचं प्रामुख्याने सांगण्याचे बाब अशी आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे. तो म्हणजे शाळा मान्यतेनुसार प्रत्येक शाळेला 2 फुटबॉल या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देऊ केलेले आहेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत. कालच प्रत्येक तालुक्याला त्याचबरोबर पुणे शहर पिंपरी चिंचवड यांना प्रत्येक शाळेला 2 फुटबॉल या ठिकाणी देऊ केलेले आहेत आणि त्याचं वितरण आज आपल्या तालुक्यामध्ये आपण संपन्न केलेलं आहे. त्याच्यामागचा प्रमुख उद्देश असा आहे, प्रत्येक शाळेमध्ये फुटबॉल हा खेळ खेळला जावा. जरी आपल्या शाळेमध्ये फुटबॉलचं मैदान पुरेसं नसेल, प्रत्येक शाळेमध्ये फुटबॉलचं मैदान बसलंच असं नाही, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलाने फुटबॉलला पाय मारावा, किक मारावी, हा उद्देश या ठिकाणी प्रामुख्याने सरकारने डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या महाराष्ट्र 1 मिलियन फुटबॉल या वर्ल्ड कपचं आयोजन केल्यामुळं या ठिकाणी या शाळांना फुटबॉल देऊ केलेले आहेत आणि त्या माध्यमातून पुढील भविष्यामध्ये चांगले खेळाडू या ठिकाणी निश्चितच निर्माण होतील हा शासनाचा मनोदय याच्या मागचा आहे. प्रत्येक शाळेमध्ये चांगले विद्यार्थी फुटबॉलच्या माध्यमातून घडावेत ही संकल्पना मूळ याच्या मागची आहे. आपण पाहतो या ठिकाणी महाराष्ट्र मिशन 1 मिलियन, त्याचबरोबर आरोग्य आणि आनंदासाठी फुटबॉल ही संकल्पना या ठिकाणी खरी आहे आणि मुलांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन हा फुटबॉल प्रत्येक शाळेमध्ये खेळला जावा म्हणून या तालुक्यातील प्रत्येक शाळेसाठी 2 फुटबॉलचं वितरण आज या ठिकाणी करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी जिल्हा क्रीडा परिषद आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांचं आयोजन जिल्हा क्रीडा परिषदेने आमच्याकडे दिलं होतं. त्याच्यामध्ये रनिंग, जम्पिंग, थ्रोईंग 3 प्रकारचे इव्हेंट वेगवेगळ्या याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा माझे सहकारी मित्र खराडे सर, बडे सर, आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी 400 मीटरचा ट्रॅक मार्क केला. त्याच्यामध्ये पावसाने काही खड्डे पडले होते, ते खड्डे भरले. परवा पाऊस झाला, सगळी माती वाहून गेली, आम्ही परत ती भरली. त्यानंतर या ठिकाणी 400 मीटरचा ट्रॅक व्यवस्थित मार्क करण्यात आलेला आहे. थाळीफेकचं एक मैदान आम्ही या ठिकाणी तयार केलं, गोळाफेकसाठी एक मैदान तयार केलं, भालाफेकसाठी एक मैदान तयार केलं, लांब उडीचं जम्पिंग पीट आम्ही त्या ठिकाणी सुअवस्थेमध्ये तयार केलेलं आहे, ती तयारी केली, आणि उंच उडीचं एक हायजम्पचं स्टँड, बार, मॅट याची उपलब्धता करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचा असा मानस असतो, तालुक्यातील चांगला खेळाडू हा जिल्हा लेवलपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत जावा. आणि जुन्नर तालुका तसा जरी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोडत असला तरी ॲथलेटिक्समध्ये जुन्नर तालुका अग्रेसर असतो. या सगळ्यांचा हेतू असा आहे, कॅच देम यंग, म्हणजे लहानपणी खेळाडू शोधा. मावळपट्ट्यामध्ये आम्हाला माझे मित्र भोरसर यांच्याकडे चांगल्या प्रकारचे धावपट्टू सापडतात. अशा प्रकारे एक मानस आम्ही सगळ्या क्रीडा शिक्षकांनी ठेवून दरवर्षी आम्ही या स्पर्धांचं आयोजन करत असतो. परंतु या स्पर्धांचं आयोजन करत असताना यावर्षी फिफा आयोजित ज्या फुटबॉलच्या मॅचेस आणि जे महाराष्ट्राला यजमानपद मिळाले या स्पर्धा मुंबई या ठिकाणी होणार आहेत आणि 15 तारखेला त्या स्पर्धांचा आरंभ आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये फुटबॉलचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, त्याच्यातून आरोग्य आणि आनंद हा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे असा मानस शासनाचा असल्यामुळे आज प्रत्येक विद्यालयाला 2-2 फुटबॉल या ठिकाणी माननीय के डी भुजबळ साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जुन्नर यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी या ठिकाणी वितरण केलेलं आहे. प्रत्येक शाळेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. राऊत सर, संघटनेचे सचिव खराडे सर आणि आम्ही सगळे पदाधिकारी, सगळे क्रीडा शिक्षक याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन तोही कार्यक्रम आम्ही अतिशय सक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आपण पाहिले मॅचेस 2 दिवसाचे होतात, खेळ 2 दिवसाचे होतात, मात्र त्याच्यामागे जे असणारे कष्ट आहेत हे फार मोठे असतात. या ठिकाणी ग्राउंडची तयारी करण्यापासून आखीव रेखीव काम करावं लागतं, मुलांना याच्यामध्ये कोणती इजा होऊ नये याची दखल घेतली जाते. आणि ढमाले सर, खराडे सर, बडे सर आणि तालुक्यातले हे जे शिक्षक आहेत आपण पाहतो यांची ही खरी तळमळ आहे की विद्यार्थी आपला जिल्हा पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे. असे शिक्षक मिळणं हे देखील भाग्यच मानावं लागतं. अशा विद्यार्थ्यांना असे शिक्षक मिळालेत त्याच्यामुळे नक्कीच याच्यातले अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर जातील यात कोणती शंका नाही.
वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन कराव्या लागणाऱ्या प्रवासाची. आळेफाट्याजवळील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याचं कारण म्हणजे शाळेजवळच्या नगर कल्याण महामार्गावर गतिरोधक नसल्याने या समस्येला इथल्या विद्यार्थ्यांना रोज तोंड देऊनच शाळेत जावे लागत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन आणि लोकनेते यांच्याशी वारंवार चर्चा करूनही या विषयीची कोणीच दखल घेत नाही. संचालक मंडळ आणि विद्यार्थी यांच्या काय भावना आहेत याचा आढावा घेतला आहे आमच्या आळेफाटा प्रतिनिधी केदारनाथ बारोळे यांनी. आता आपण आलेलो आहोत पुणे नाशिक आणि नगर कल्याण महामार्गाच्या अगदी जवळ असणारे एक महाविद्यालय, आळे महाविद्यालय, तर ज्याला आळे या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर म्हणून आज जुन्नर तालुक्यामध्ये आळे या गावची ओळख आहे. या परिसरामध्ये डीफार्मसी आहे, त्याचबरोबर हायस्कूल शाळा आहे, कनिष्ठ महाविद्यालय आहे, त्याचबरोबर महाविद्यालय आहे. अनेक प्रकारचे विद्यालय या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर म्हणून आज आळे म्हणून ओळखलं जातं. परंतु आज या शिक्षणासाठी हजारो मुलं, साधारण 7,500 ते 8,000 विद्यार्थी या ठिकाणी बाहेरगावावरून शिक्षणासाठी येतात, परंतु जीवावर बेतून या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी यावं लागतं. कारण या दोन्ही महाविद्यालयांच्या जवळ असणारा नगर कल्याण 222 हा महामार्ग आहे. या महामार्गाला कुठल्याही प्रकारचा या परिसरात गतिरोधक देखील नाही आहे. छोटे मोठे अपघात ते अगोदर नक्कीच घडलेले आहेत, परंतु जसं काल परवा राजुरी या ठिकाणी एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला, तशी वेळ या महाविद्यालयावर येऊ नये म्हणून या ठिकाणी अनेक वेळा केलेले प्रयत्न किंवा यासाठी असणाऱ्या जे काही गरजेच्या गोष्टी आहेत या महाविद्यालयाच्या असणाऱ्या कमिटीने या ठिकाणी पूर्ण केल्यात. या रस्त्यावर वाहनं सगळी आता तुम्ही बघताय भरधाव वेगाने येतात जातात, त्यामुळे मुलांसाठी येण्या जाण्यासाठी याची काहीतरी यंत्रणा शासनानं करावी एवढीच आमची शासनाकडे विनंती. तिथे पाहिलं भविष्यात या महामार्गाचं चौपदरीकरण होणार आहे, होईल त्यावेळेस होईल, परंतु आज देखील या ठिकाणी गतिरोधकची मागणी या ठिकाणी या मंडळाचे सदस्य करतायत. काल लहान मुलांपासून तर उच्च शिक्षणापर्यंत अहोरात्र कष्ट करणारी ही टीम आज यांना प्रशासनाजवळ हात जोडण्याची वेळ येते आहे. कारण फक्त प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव सुरक्षित राहावा याकरता या ठिकाणी त्यांनी ही मागणी केलेली आहे. आपण पाहू शकता का या ठिकाणी कुठलाही गतिरोधक नाही आहे, फक्त साईड पट्टे घेतलेले आहेत. पट्टे घेऊन देखील कुठली काळजी वाहन चालक घेत नाही आहे. वाहन चालकांना माहीत झालेलं आहे की या ठिकाणी गतिरोधक नसून फक्त पट्टे आहेत, आणि हे पट्टे एक दिवस तरी कुठल्याही विद्यार्थ्याच्या जीवावर भेटू शकतात याची प्रशासनानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी इयत्ता 11वीमध्ये शिकत असून सायन्सच्या फॅकल्टीत शिकत आहे. आज आमच्या ज्ञानेश्वर गावोन्नती संकलनामध्ये 7,000 ते 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक गावावरून, वाड्या वस्त्यांवरून विद्यार्थी पायी येत असतात किंवा सायकलवरून येत असतात, नगर कल्याण हायवे जात असून यामध्ये अनेक अपघात झालेले आहेत. आज आमच्या पालकांना आपला पाल्य सुखरूप तर येईल की नाही याची खात्री राहिलेली नाही. जर आज आमच्या इथे खूप मोठे लहान मोठे असे अपघात घडलेले आहेत. जर या अपघातांवर आज आपल्याला काहीतरी उपाययोजना करायची असतील, आज आपल्या विद्यार्थ्यांचं जीवन सुखरूपरित्या हे करायचं असेल, तर आपण शासनानं लवकरात लवकर आमच्या शाळेच्या बाहेर स्पीड ब्रेकर लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात. कारण शिक्षण हे आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे, पण आज आम्हाला जीवावर बेतून शिक्षण घ्यावं लागतं ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळं कृपया शासनानं लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना कराव्या अशी मी आमच्या सर्वसंकुलाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती करते. पाहिल्यात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील आज प्रशासनाला एक जाग करून द्यायची वेळ आलेली आहे. हे ज्ञानेश्वर संकुल जे आहे या संकुलात ज्ञान दिल्या जातं. ज्ञान देत असताना आपण पाहिलं तिच्या बोलण्यातून एक शिकलात का खरोखर या मुलांना जीवावर बेतून या ठिकाणी शिक्षण घ्यायला यावं लागतं आहे. आमच्या या कॉलेजमध्ये आले फाटा, वडगाव, आनंद, मोठा जवळ पिंपळ म्हणजे इकडून 400 ते 500 मुलं येतात, ज्यांना रोज इकडून शाळेपासून काहींना फाट्यावर उतरायला लागतं नाही, तर मग शाळेपासून 1 किलोमीटर लांब तरी त्यांना STने सोडलं जातं. तर मग तिथून येताना त्यांना इकडून 1 किलोमीटर पायी चालत यावं लागतं, ज्याने त्यांना काही असं उन्हापासून संरक्षण नाही किंवा पावसापासून संरक्षण लागतं कधी कधी. तर तुम्हाला निवारा शेड नाही, निवारा शेड नाही नसल्या कारणानं वाहने प्रस्ताव वेगानं येथून येत जा करत असतात.
त्याच्यामुळं खूप त्रास होतो. पहिल्यात यांनी अजून एक मागणी देखील केलेली आहे का शिक्षणासाठी जी मुलं लांबून येतात त्या मुलांना या ठिकाणी ऊन वारा पाऊस या ठिकाणी कुठलाही निवारा शेड नाही आहे. या अगोदर जे निवारा शेड होतं ते या महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये तोडण्यात आलं, संबंधित ठेकेदाराने जबाबदारी घेतली होती तर या ठिकाणी मी नेट शिवा जे आहे त्यांना बांधून देईल, या मुलांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार होईल, परंतु असं काही या ठिकाणी घडलेलं नाही आहे. आश्वासन हे आश्वासनच राहिलं, संबंधित ठेकेदारांनी आजही ती गोष्ट टाळलेली आहे का शेड असणं किती गरजेचं आहे. निवारा शेड हे विद्यार्थ्यांसाठी कधी कधी 2 ते 3 तास बससाठी थांबावं लागतं, त्यामुळं ते अत्यंत गरजेचं आहे, परंतु संबंधित ठेकेदार यांनी देखील या गोष्टीची दखल घेतलेली नाही आहे. अजून एका विद्यार्थिनीशी आपण आता चर्चा करूया. आमच्या मंदिरमध्ये 5वीपासून मुलं शिकत आहेत आणि ती मुलं खूप लहान आहेत, त्याच्यामुळे गाड्या खूप वेगाने वाहतात, त्याच्यामुळे त्या मुलांना रस्ता क्रॉस करायचं पण काही माहिती नसतं, त्याच्यामुळे मग ती मुलं डायरेक्ट रस्त्याच्या कडेला पळत पळत जातात, त्याच्यामुळे अपघाताची शक्यता असते, त्याच्यामुळे मग स्पीड ब्रेकर लावणं खूप गरजेचं आहे. साहेब, या अगोदर तुम्ही जे काही प्रयत्न केले ते असफल का झाले? तुम्ही पाठपुरावा केला होता की नाही? गेले 5 वर्ष मी या संस्थेमध्ये काम करतो तर आम्ही यापूर्वी 2 वेळा रास्ता रोको पण केलेला आहे आणि आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला तिथून खात्या निवेदन दिले आणि आम्ही आमदार साधारणपर्यंत प्रयत्न केलेले. आमची ते असे एका ज्यावेळेस सकाळी 7 ते साधारणपणे 5 वाजेपर्यंत शाळा भरते आणि शाळा ज्यावेळेस हायस्कूल सुटते त्यावेळेस आम्ही आमचे 2 ते 3 शिपाई पीटी टीचर असे 4 लोक आम्ही इथे पोहोचवतो, परंतु आय स्टँड ते ही शाळा इथे साधारण अंतर भरपूर आहे, तरी मुलांना आता शिक्षक लोक जे आहेत किंवा शिपाई जे आहेत ते फक्त इथे लक्ष देऊ शकतात, परंतु साईड पत्त्या नसल्यामुळे किंवा गटर नसल्यामुळे भरगाव जे वाहनं असतात त्यांच्यावरती नियंत्रण हे आपण ठेवू शकत नाही, तर स्पीड ब्रेकर हे करावा यासाठी आम्ही वेळोवेळी म्हणजे ग्रामोन्नती मंडळाच्या विषयी प्रयत्न करून देखील गेले 5 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय, परंतु या महामार्गाचं काम आता नूतनीकरण झालेलं आहे हे अतिशय भरगाव झालं, पण आम्ही 2 वेळा रस्ता रोको पण केला होता, परंतु आमच्या प्रयत्नांना अजून यश आलेलं नाही, तर हे लवकरात लवकर करावे म्हणजे यांनी तुमच्या माध्यमातून असो किंवा कोणत्या माध्यमातून हे लवकर घटना राजुरीमध्ये घडली तशी एखादी वाईट घटना आपल्या परिसरात होऊ नये अशी आपली तळमळ आहे. इथं विद्यार्थ्या व्यतिरिक्त 5-6 ऍक्सिडेंट झालेले आहेत, त्याच्यावरती जवळजवळ 4-5 जण तुमच्या तुम्हाला माहिती आहे इथं मृत्यूमुखी सुद्धा पडलेले आहे, तिथं समोर डेअरी आहे, डी फार्मसी कॉलेज आहे, इथं ऍक्सिडेंट हे नेहमी होतातच. खरोखर शिक्षणाचं बाहेरघर म्हणून जुन्नर तालुक्यात नावाजलेलं हे आळा गाव आणि या आळे गावासाठी शिक्षण याचं महत्त्व काय आहे हे दाखवून दिलं आहे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाने, परंतु या शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर प्रशासनाने नक्की दखल घ्यावी, कारण आपण हा महामार्ग पाहत आहे माझ्या डाव्या बाजूला आहे तो नगर कल्याण महामार्ग, काही अंतर काही फुटांचं अंतर म्हणावं लागेल आणि माझ्या उजव्या बाजूला आहे काही फुटांच्या अंतरावर असणारं हे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचं शिक्षण संकुल, यांना जर खरोखर आज या ठिकाणी सुरक्षिततेची गरज आहे. कॅमेरामॅन आदित्य पुजारीसह केदार बारोळे, आपला आवाज आळे फाटा. पुढील बातमी आहे टेबल टेनिस स्पर्धेची. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि माजी खेळाडू तसेच डेक्कन जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 19व्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला 14 सप्टेंबरपासून डेक्कन जिमखाना येथे सुरुवात होणार आहे. याविषयीची माहिती संयोजक स्मिता बोडस यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत 410 खेळाडू सहभागी होणार आहेत. 19 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. सनद बोकील, करण कुकरेजा, देवयानी कुलकर्णी, अंकिता भुसारी, मार्तंड बिनीवाले असे स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. 10 ते 15 वर्षांखालील गटात ही स्पर्धा होणार आहे. या पत्रकार परिषदेला श्रीराम कोणकर, आशिष बोडस, अजय लिमये हे मान्यवर उपस्थित होते. पाहूयात आमचे पुणे प्रतिनिधी रोहन गवळी यांचा हा विशेष वृत्तांत. 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये डेक्कन जिमखान्याला या स्पर्धा होतील आणि याच्यामध्ये मार्तंड बिनीवाले, सनत बोकील, करण कोकरेजा, देवयानी, अंकिता भुसारी या चांगल्या प्लेयर्सचा समावेश आहे. या स्पर्धेचं वेगळेपण असं की 15 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जर गेलात तर त्यावेळेला स्पर्धा स्पॉन्सर करणं हा खूप एक अवघड भाग होता,
तर त्यावेळेला या सगळ्या एक्स प्लेयर्सनी ठरवलं की आपण ही एक सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन काढून ही स्पर्धा सुरू करू, म्हणजे मुलांना खेळायचं, मॅच गेम खेळायचं जास्त एक्सपोजर मिळेल. तर ती त्यांनी कन्सेप्ट आता पुढे कंटिन्यू केली आहे, जेणेकरून सगळे प्लेयर्सही भेटतील, नवीन नवीन विचारांची देवाणघेवाण होईल की हे चाललेलं सगळं कसं वाटतं आहे, अजून अब्रॉड काही नवीन गोष्टी आहेत का. जरी आत्ता जग खूप जवळ आलेलं असलं तरीसुद्धा प्रत्येकाचा रोजचा अनुभव बघण्यातला US मधला कोच आहे, जर्मनीमधला हा वेगळा असतो. सो तिथे राहणारे प्लेयर्सही या टुर्नामेंटला आवर्जून येतात. यावर्षी आमचा थोडासा गोंधळ झाल्यामुळे ही लेट होती आहे, नाहीतर दरवर्षी अब्रॉडहून खास प्लेयर या टुर्नामेंटसाठी येतात, कॉन्ट्रीब्यूट करतात आणि सगळ्यांना सगळ्यांची विचारांची देवाणघेवाण होते आणि ही टुर्नामेंट खूप चांगली होते. आता पाहूयात पुढील बातमी. बातमी आहे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची. सर्वसामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखनी चालविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी कर्नाटकातील बंगळूरमध्ये गोळ्या झाडून निगरून हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पुण्यातील महाविद्यालयीन मुलांनी मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. सध्या देशामध्ये जातीयवादी विचाराने थैमान घातलेले असून जो त्याविरुद्ध बोलेल त्याचा आवाज बंद करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. 4 वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकमधील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर M.M. कलबुर्गी यांच्या हत्याही अशाच प्रकारे करण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांनी आपल्या लिखाणातून धार्मिक संकुचित वादावर, अंधश्रद्धेवर सातत्याने कोरडे ओढले होते. कलबुर्गी यांच्या हत्येविरुद्ध प्रकर्षाने आवाज उठवला होता, त्यामुळे आता या देशात विवेकवादाचा गळा घोटला जात आहे. आज आम्ही इथे जमलेले सगळे विद्यार्थी हे संविधानवादी विद्यार्थी म्हणून जमलेलो आहोत. या हिंसेला विरोध, या गोडसे प्रवृत्तीला विरोध म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन करणार नाही. आमचा राईट टू राईट, राईट टू फ्रीडम आणि कोणतीही दडपशाही आम्ही इथं सहन करून घेणार नाही, यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर काही समाजविघातक घटकांना फॉलो करतात, तर ही किती खेदाची आणि निषेधाची बाब आहे असं आम्हाला वाटतं. जर अशाच प्रकारे आपली देशाची प्रतिमा जर पुढे गेली तर हे अत्यंत वाईट आहे. आणि इथं विद्यार्थी हा मी याचा निषेध करतो तीव्रतेने. आणि इथून पुढे किती जरी तुमच्या गोळ्या संपल्या तरी बोलणारी आणि लिहिणारी माणसं थांबणार नाही, तेवढंच मला सांगायचं. पुणे नाशिक महामार्ग आणि शिरूर भीमाशंकर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून अनेक अपघात या महामार्गावर झाले आहेत. काही नागरिकांचा यात मृत्यू तर काहींना अपंगत्व आले तरीही या खड्ड्यांकडे दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयीचा आमचे राजगुरुनगरचे प्रतिनिधी सचिन भंडारे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. आयवरती खूप खड्डे पडलेले आहेत, तरी शासनाने थोडी देऊ द्यावी. या आयवरती खूप जीव जा लागेल आहे, तर या जीवाची शासनाने काळजी करावी अशी माझी नम्र विनंती आहे. रस्त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले, गाडी पण चालवता येत नाही, टू व्हीलर गाडी चालवता येत नाही, तर फोर व्हीलर कशी काय चालवता येईल. या ठिकाणी जे खड्डे आहेत ते खड्डे सरकारने लवकरात लवकर बुजवावेत हीच आमची विनंती आहे. कारण या खड्ड्यामुळे भरपूर युवतींचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, काही मृत्यूमुखीसुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांकडे सरकारने लक्ष द्यावे आणि लवकर खड्डे बुजवावेत म्हणून हीच आमची विनंती आहे. खड्डे झालेले त्या खड्ड्यांनी लोकांची खूप दुरावस्था झालेली आहे, ते खड्डे लवकर लवकर सरकारने बुजवावे. कारण की ॲम्ब्युलन्स वगैरे कोणत्याही गोष्टी किंवा एमर्जन्सी येतात, खूप एमर्जन्सी असतात, त्या एमर्जन्सीमुळे कोणाचा मृत्यू न होवे त्यासाठी सरकारने या खड्ड्यांकडे दुर्लक्ष न करता लवकर लवकर ते खड्डे व्यवस्थित करावे अशी आमची विनंती. आज आपण इथेच थांबणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, सात आमची. धन्यवाद.